जर तुम्ही पंतप्रधान पदास इच्छुक असाल तर तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर एका विरोधी नेत्यानं दिल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरींनी केलेला आहे. गडकरींनी ही ऑफर का नाकारली आणि यावरून कोण काय म्हणालंय पाहूयात हा रिपोर्ट. पंतप्रधान पदासाठी इच्छुक असाल तर विरोधकांमधला एक बडा नेता आपल्याला पाठिंबा देण्यास तयार होता असा गौप्यस्फोट भाजप नेते नितीन गडकरींनी केलाय. मात्र पदासाठी निष्ठा आणि प्रामाणिकतेशी तडजोड करणार नसल्याचं सांगत आपण तो प्रस्ताव फेटाळल्याचंही गडकरी म्हणाले. या दाव्यानंतर विरोधकांमधून गडकरींना पाठिंब्याचा प्रस्ताव देणारे कोण होते यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे. एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू. म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट. टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ. आय एम लॉयल टू माय कन्व्हिक्शन अँड माय ऑर्गनायझेशन. आय एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन हे मेरे लिए सर्वोपरी आहे. कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्व्हिक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है. गडकरी पंतप्रधान झाल्यास त्यांना विरोधकांमधून कोण पाठिंब्यास तयार होतं? त्या पाठिंब्याचा प्रस्ताव निकालाआधी दिला गेला की निकालानंतर? पदासाठी तडजोड मला मान्य नाही हे गडकरी कुणासंदर्भात बोलले हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मवियातल्या तीन पक्षांकडून आलेल्या प्रक्रियाही यावर वेगवेगळ्या आहेत. मात्र पंतप्रधान होणं हे गडकरींचं छुपं स्वप्न राहिलंय. त्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलंय. तर ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींनी ट्विट करत म्हटलंय, गडकरींनी देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा व्यक्त केली, त्यासाठी त्यांनी विरोधकांचा वापर करून मोदी नायक संदेश दिला आहे. देशाचं नेतृत्व करण्यासाठी इंडिया आघाडीकडे अनेक सक्षम नेते आहेत. आम्हाला भाजपकडून नुसनवारीची गरज नाही. नितीनजी, तुम्ही फार छान खेळ खेळला आहात. बघा, नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्व मान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. ऑफर दिली होती का नाही ह्याच्यावर मला काहीच बोलता येणार नाही, कारण का मला माहिती नाही. पण एक गोष्ट मी कबूल करीन की गडकरी साहेब जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी अतिशय सुसंस्कृत नेता, ज्यांनी कधीच गलिच्छ राजकारण केलं नाही आणि स्वतःच्या वैचारिक भूमिकेत त्यांनी कधी बदल घडवला नाही. छुपा अजेंडा जो आहे गडकरींच्या मनातला, त्यांना जे प्रधानमंत्री बनायचं स्वप्न आहे, कारण जेव्हा त्यांची निवडणूक होते मी त्यांच्या विरोधात लढलेलो आहो, त्यावेळेस त्यांनी की प्रधानमंत्री नितीन गडकरी त्याला तुम्हाला मत करायचं आहे अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी नागपुरात दरवेळेस करतात. त्यावेळेस त्यांच्या मनात इच्छा आहे, एकदा झालं तर बरं होऊन जाईल. नितीन गडकरी म्हणतायत की पदासाठी तडजोड मला मान्य नाही, मी प्रामाणिकता आणि संस्थेच्या विचारांना बांधिले, पंतप्रधान होणं माझं ध्येय नाही, म्हणून विरोधकांनी पंतप्रधान पदासाठी दिलेला पाठिंबा मी फेटाळून लावला. त्यावर विरोधक म्हणतात की विरोधकांच्या मदतीनं गडकरींनी नरेंद्र मोदींनाच एक संदेश दिलाय, गडकरींना शुभेच्छा आहेत. नाही, मला वाटतं गडकरी साहेब हे संघाच्या मुशीतनं स्वयंशिस्तीचे कार्यकर्ते नेते आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत, महत्त्वाचे वरिष्ठ नेतृत्वापैकी नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ना कोण प्रभावित करू शकत ना त्यांना दबाव टाकण्याची आवश्यकता. बघा, नितीन गडकरीबद्दल कोणत्याही पक्षाचा नेता असो एक विश्वास वाटता ती नितीन गडकरी बरोबर आहे आणि म्हणून गडकरी साहेब कधी खोटं बोलणार नाही आणि विरोधी पक्षाला फोडतोड करून काहीतरी आपल्याला नवीन चेहरा द्यायचा हा कदाचित प्रयत्न असू शकतो. म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत खरं आहे आणि त्या वक्तव्याला कोणी नकार देत नाही. त्यांची कॅपॅसिटी जर पाहिली ना ते पंतप्रधानांचे दावेदार असू शकतात, पण तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.